46 वर्षांची परंपरा असलेली कर्जत शहरातील नावाजलेली विश्वसनीय सुवर्णपेढी म्हणजेच पोपट भाऊ कुलथे सराफ 2016 पासून यशस्वीपणे अलंकार सुवर्ण संचय योजना राबवत आहोत। ही योजना 11 महिन्यासाठी आहे, ज्याने दर 25 तारखेला महिन्याच्या या 100 जणांचा ग्रुप केला आहे, त्यामधला एक नंबर लकी ड्रॉ पद्धतीने काढला जाणार आहे। त्याला तिथून पुढे पैसे भरायची गरज नाही, पण 12,000 वस्तू खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आहे। एका ग्रुपमध्ये 11 भाग्यवान आहेत जे या योजनेमध्ये भाग्यवान होणार आहेत, आणि उर्वरित 89 जणांना 1,000 रुपये बोनस म्हणून आपण त्यांना देणार आहोत। असे मिळून आपण 11+1 1,000 असे मिळून 12,000 रुपयाची वस्तू खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे। वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण सुवर्णालंकारांचे कलेक्शन आता एका छताखाली, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या पोपट भाऊ कुलथे सराफ, बाजारतळ कर्जत। शंभूराजे कुस्ती संकुल आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली। जामखेडच्या खर्डा चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेलं। यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांचीही भाषणं झाली। मी या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। जास्त वेळ आपला घेत नाही, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रणधुरंधर आणि केवळ आणि केवळ विजयाचंच एक प्रतीक आहे। अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांना आग्र्याला जावं लागलं आणि त्या ठिकाणी पण या रणधुरंधर व्यक्तीचं औरंगजेबाच्याकडून 5,000 मनसबदार अशा पद्धतीचा त्यांना एक नोकरी जागिरी देण्यात आली। मात्र कोणाची नोकरी कोणाची जागीरदारी करण्यासाठी राजे जन्माला आलेले नव्हते। असे या राजांनी छत्रपती शिवाजी महाराजानंतर आपलं हे स्वराज्य अखंडपणे वाढवण्यासाठी 210 लढाया केल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाही लढाईमध्ये पराभूत न झालेला हा वीर केवळ 21 वर्षाचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना लाभलं। त्याच्यामध्येही आपण फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं युद्ध कौशल्य जाणतो, मात्र हा राजा अतिशय हुशार आणि बुद्धिमान होता। खूप चांगलं शिक्षण घेतलं, वयाच्या 14 वर्षी बुधभूषण आणि नायिका भेद अशा पद्धतीचे संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिले, म्हणून संस्कृत प्राच्यविद्यापंडित म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो। अशा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाला मी नमन करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। शंभूराजे कुस्ती संकुलन आयोजित आणि स्वातंत्र्यवीर जिमखाना आयोजित यांच्या शंभूराजे जयंतीनिमित्त जयंती साजरी करण्याचा आमच्या सर्व पैलवान मंडळींनी निर्णय घेतला आणि त्यांचं सगळं हे करून शंभू जयंती साजरी करण्यासाठी योग आला। आणि शंभूराजे जयंतीसाठी आमचे PI साहेब, फौळ साहेब, मधोगराबा, दत्ताभाऊ, श्रीकांत नाना, आमचे शिवव्याकेते जाकीर सर, सर्व समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन शंभू जयंती साजरी केली। शंभू जयंती साजरी करताना सर्व जाती धर्मात लोकांनी प्रतिसाद देऊन आज सगळेजण आले आणि आम्ही शंभू जयंती आज पेढे वाटून आम्ही शंभू जयंती साजरी करत आहोत आणि सर्व मान्यवरांनी उपस्थित लावली त्याबद्दल माझ्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आजपर्यंत आपण फक्त धर्मवीर संभाजीराजे म्हणून एका ठराविक चाकोरीत त्यांना अडकून ठेवलं आणि जणू काय फक्त धर्मासाठी संभाजीराजांनी बलिदान केलं असं म्हणून स्वराज्यासाठी त्यांचं जे काही काम होतं ते आपण दुर्लक्ष केलं त्याच्याकडं। वयाच्या 14 वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा हा महामानव 14 वर्षी आपलं पोरग 7वीत असतं, 7वीतल्या पोराला किती बुद्धिमत्ता असते किंवा किती प्रगल्भता असते याचा तुम्ही विचार करा। आणि त्या वयात असताना या संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यानंतरही 7 सतत नायिका भेद नक्षीकांत असे संस्कृत ग्रंथ लिहून प्रचंड मोठी विद्वत्तेचं प्रदर्शन त्यांनी केलं।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शत्रू तर विरोधात होतेच, परंतु आपदा चौकीही पूर्ण विरोधात असताना महाराजांनी स्वराज्यासाठी अखंड लढा दिला, औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कार्य केलं. दुर्दैवानं 300 वर्ष महाराजांची बदनामी महाराष्ट्र सहन करत राहिला आणि महाराजांच्या बदनामीवर चांगलं अभ्यासपूर्ण लिखाण या महाराष्ट्रात होऊ शकलं नाही, हे दुर्दैव आहे. परंतु गेल्या 10-15 वर्षांमध्ये महाराजांच्या बद्दलचे जे काही आरोप होते ते खोडून काढण्याचं काम काही इतिहास संशोधकांनी केलेलं आहे. 300 वर्ष महाराजांची जयंतीही या महाराष्ट्रामध्ये साजरी होत नव्हती, हे दुर्दैव आहे. आता मंगेश दादांसारखे काही शंभूअभिमानी लोक जयंती साजरी करून त्यांचा विचार सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आज महाराजांच्या या पवित्र स्मृतींना परत एकदा अभिवादन करतो आणि महाराजांचं खरं चरित्र खरं स्वरूप फक्त चित्रपट आणि कथा आणि काल्पनिक कादंबऱ्या याच्यापुरतं मर्यादित न राहता त्यांचा खरा इतिहास समोर यावा. महाराज ज्या पद्धतीने आपले आयुष्य जगले त्या पद्धतीने आपल्या तरुण मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये काम केलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करणारे माझ्या समोर उभा असलेल्या वीर मावळ्या, खरं तर आत्ताच बोलताना संभाजी महाराजांविषयी अनेक गैरसमज या समाजामध्ये होते. ज्यांना ज्यांना वाटत होतं की हा धर्मरक्षेचा राजा हा रयतेचा राजा आहे आणि या राजाची बदनामी करण्यासाठी त्या काळचे त्यांचे विरोधक म्हणायचे की हा वाहतं पाणी अडवतो आणि धर्म बुडवतो आणि धर्म नाव काढलं की लोक आपोआप त्याच्या विरोधात जातात. जामखेड शहरामध्ये सर्वधर्मीयांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पेढे वाटून साजरी झाली. गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, जामखेड.